प्रचार सुरू झाले, त्यात विशेषतः मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना शिंदे गटासाठी काल दोन सभा झाल्यात. मुख्यमंत्री असं म्हणतात की 23 तारखेला ऑटोबॉम्ब फुटेल. अणुबॉम्ब फुटू द्या ना, ऑटोबॉम्ब कशाला पाहिजे, काय फुटू द्या. पादरे पावटे काय फोडणार अजून, पादरे पावटे फक्त आजूबाजूला दुर्गंधी निर्माण करतात, तशी महाराष्ट्रात 2.5 वर्षापासून सुरूच आहे. ऑटोबॉम्ब फुटेल म्हणजे काय करणार, काय करणार, काय ऑटोबॉम्ब फोडणार म्हणजे काय करणार आहेत. मला सांगितलं काय, नरेंद्र मोदी त्यांच्या गटात प्रवेश करतायत, शिंदे गटात आज नरेंद्र मोदी प्रवेश करणार फुटला ऑटोबॉम्ब. त्यांचा असा अर्थ आहे की महायुतीच्या महाविजयाचा ऍटम बॉम्ब होय का, 23 जानेवारीचा निकालाचा. स्वप्न पाहायला काय खोकी लागत नाहीत ना, स्वप्न पाहायला 50 खोके लागतात का, नाही, स्वप्न फुकट पाहावे लागतात. त्यानुसार ते स्वप्न पाहत असतील तर त्यांच्या स्वप्नांना काय मी अडथळा आणू इच्छित नाही. एक लक्षात घ्या, एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे जो आज आम्ही सामनाच्या माध्यमातून सुद्धा समोर आणलेला, निवडणुकीच्या माध्यमातून ज्या तपासण्या सुरू आहेत ठिकठिकाणी, नाक्यावर चौक्यांवर कोणाच्या गाड्या अडवल्या जात आहेत, आणि तपासणी पथकांच्या नावाखाली, भरारी पथकांच्या नावाखाली लोकांना जो त्रास द्यायचा प्रयत्न होतोय तो अत्यंत गंभीर आहे. ऐन दिवाळीत 3 दिवस रस्त्यांवर गाड्या अडवून महिला असतील मुलं असतील त्यांच्या तपासण्या करणं, वाहतुकीचा खोळंबा करणं, महिलांच्या पर्स उघडणं, महिलांच्या पर्सची तपासणी करणं, अशा तक्रारी आमच्याकडे आहेत. त्यानंतर महिलांचं जे काय सामान असतं दैनंदिन गरजांचं त्याच्या तपासण्या करणं, ते सामान गाडीतून बाहेर काढणं, हे काय निवडणूक आयोगाचे आदेश आहेत का? 50-50 खोके किंवा 5-5 कोटीचे पकडले जात आहेत, ते पर्समधून पकडले जाणार आहेत का? मुळात आमची माहिती आहे की तपास पथकांच्या नावाखाली अनेक बोगस तपास पथकं मुंबईसह महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, त्यांच्याकडे बनावट आणि बोगस ओळखपत्र आहेत, त्यांच्याकडे बोगस ओळखपत्र आहेत. त्यामुळे आमचं आव्हान आहे शिवसेनेतर्फे लोकांना की ह्या जेव्हा तुमच्या गाड्या अडवल्या जातील तेव्हा त्यांचं आधी ओळखपत्र तपासा आणि त्यांचं नियुक्तीचं अपॉइंटमेंट लेटर पहा काय आहे ते. आतापर्यंत या मुंबईमध्ये या माध्यमातून या भरारी पथकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वसुली केलेली आहे, त्रास देऊन छळ देऊन, आणि ही ओळखपत्र कोण बनवत आहे याचा सुद्धा तपास करणं गरजेचं आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये बोगस आधार कार्ड भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेले आहेत, बोगस वोटर लिस्ट निर्माण झालेली आहे, वोटर्स निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळे ही बोगस यंत्रणा निर्माण करण्याचं सुद्धा काम हे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेगड करत नाही ना, अशी आम्हाला शंका येते. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे गाड्या अडवून वसुली केली जात आहे आणि महिलांचा छळ केला जातोय. राऊत साहेब,